आपल्याला व्यथा द्यावा असं वाटत असेल, आपल्याला दुःख द्यावा असेल, आपल्याला दरिद्रता वाटत असेल, महापाताकाची होळी व्हावा असं वाटत असेल, आपलं जीवन सुखाचं व्हावं, आपण कल्याणकारी जीवन जगावं असं वाटत असेल, तर शिवमहापुराण कथा शिवनाथ तेरी महिमा भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर एक लोटा जल वर घेऊन जात आपण, पत्रम पुष्पम फलम तोयम यांनी पाणी, देव पाण्यानं प्रसन्न होतो, पाणीच तत्व का आवडलं भगवान शंकराला याच आपण कथा, पाणी हे तत्व आहे का जेणेकरून भगवान शंकराला अतिप्रिय, एवढंच काय सकाळी जर उठलं झोपेतून तर आपण रात्रभर झोपलेलं असतं, एक अमृत तयार होत आणि एक तांब्याच्या भरा तांब्या भरून असं पाणी ठेवलेलं असतं, जुने लोक ठेवत होते, आताच्या लोकांनी आताचे लोक बाटल्या ठेवतात पण त्याही ठेवत नाही लय करतो, कारण लहानपणी सुद्धा मुलांना दूध पाजायचं असेल तर लोक लहानपणापासून बाटली देतात, बरोबर आहे, मी शाळेत जायला लागलं का ते कॉलेजला वगैरे ते मग ते ती बाटली सोडून देतो दुसरी बाटली सोडून, बाटलीची सवय लावू नये, मुलांना कधीही दूध द्यायचं असेल तर चांदीचा चमचा असावं किंवा चांदीचं भांडं असावं, लहानपणापासून एक चमच्याने त्याला पाजावं बाटलीने, आपल्याला एवढं सांगावं की पाणी भगवंताला का प्रिय आहे, भगवान विष्णूनं ज्यावेळेस काशीमध्ये अखंड तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करताना शरीरातून जे निघालं त्याला नीर म्हणतात, नीर म्हणजे त्यापासून नारायण म्हणायला लागलेलं, नारायण नावच त्याच्यामुळे पडलं की अखंड धारा लागल्या, सर्व धारा लागल्यानंतर भगवान शंकरानं पाहिलं माझ्या भगवान विष्णूच्या शरीरातून तपश्चर्याने एवढ्या धारा लागलेल्या आहेत, शिवसागरात बसलेले भगवान काशी विश्वनाथून काशी विश्वनाथाच्या भूमीत तपश्चर्या करून नंतर ही जल तयार झालं, जल तत्व जे तयार झालं भगवान विष्णूच्या शरीरातून तयार झालेलं आहे, म्हणून नारायण हात मारले भगवान नारायण त्यावेळेस डोळे उघडले तर सगळं पाणीच पाहत आणि ज्यावेळेस असं थोडस कुश बदलली अशी थोडी आणि एक कुंडल पडलं कानातलं बरकेल एक कुंडल पडलं कानातलं तर त्याला अजूनही त्या काशीच्या घाटावर गेलं तर त्या स्नानाच्या याला एक महत्व आहे, त्याला काय म्हणतात मनकर्णिका, जिथं कर्ण कर्णिकाच एक कुंडल पडलं म्हणून मनकर्णिका, बाकीच्या याला नाही, जिथं त्या ठिकाणी ते पाणी भगवान शंकराने ठरवलं की जर माझ्या भगवान विष्णूच्या शरीरातून जर हे पाणी पडत आहे आणि हे पाणी तयार झालेलं आहे तर आजपासून जो कोणी मला पाणी टाकेल भगवान विष्णूच्या नावानं त्यावर त्याच्यावर मी पूर्णपणे प्रसन्न होईल म्हणून भगवान शंकरला पाणी, शंकर तेरी जटा बेगती हे गंगाधारा, भगवान शिवाच्या दिवशी तशी महापुराण कथा सुरू झाली, तशी तिथे कथा सुरू झाली, याला वाटलं खायला भेटेल, बऱ्याच दिवसापासून उपाशी आहे, काय असते अवस्था ज्यावेळेस कोणीच आधार नाही त्यावेळेस देव आपल्याला आधार असतो, कथा सुरू झालेली होती, याला वाटलं ही कथा संपल्यानंतर आपल्याला प्रसाद मिळेल आपण खाऊ, त्या निमित्तानं कथेमध्ये बसला गेला, कथेचे काही शब्द कानावर येऊ लागले, सहज प्रसाद खाऊ लागला, शेवटी शिवरात्रीचा दिवस उगवला, त्याला वाटलं काहीतरी इथं घ्यावं आतमधून चोरी करावी काहीतरी लुटावं म्हणून आतमध्ये गेला पकडलं गेला लोकांकडनं मार बसला आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला मृत्यू आला, यम लोक घ्यायला आले की आयुष्यभर कधीच चांगलं कार्य केलं नाही, पुण्य कार्य केलं नाही, पवित्र कार्य केलं नाही, धर्म कार्य केलं नाही, मंदिरात गेला नाही, भगवंताचं नामस्मरण केलं नाही, भगवंताची उपासना केली नाही, महादेवाच्या मंदिरात पाणी सुद्धा टाकलं नाही, याला यम लोकात घेऊन जावं अशी अवस्था होती।
तेवढ्यात भगवान शंकराचे कैलासातून दूत आले, बाबा बाजूला करा, हे आमचं आहे. सांगितलंय मी आयुष्यभर पाप केलेलं आहे. ते भगवान शंकराच्या दरबारात या आणि तिथे विचारा. भगवान शंकराने जवळ घेतलं आणि समोरच्याला सांगितलं, बाबा आयुष्यभर कधीच पुण्य केले नाहीये, परंतु शेवटच्या क्षणाला काही काळ 7 दिवस 5 दिवस शिव महापुराण कथा श्रवण केली, त्या पुण्याने आज तो कैलासात आलेला आहे. त्या पुण्याने आज याच भाग्य उदय झालेला आहे आणि म्हणून आज तो देवदत्त भगवान शंकराच्या दरबारात कैलासात गेला. एक चंचुल आहे, सुंदर कथा आहे शिव महापुराण कथामध्ये. दोन कथा आपण घेऊ मग बाकी बघू. आणि तिचा पतिदेव, त्यांची जीवन कथाच अशी आहे. गावात एकही सज्जन, जशी राक्षस वृत्ती, खाणं पिणं बस बाकी काहीच नाही. शेवटी शेवटी चंचुला आपलं जीवन तिचं भ्रष्ट झालेलं आहे. आणि आयुष्यामध्ये कधी कधी असंच कुठंतरी पुण्य भडले बहुता दिवसा भाग्य. बाबांनो, ज्यावेळेस ती चंचुला शेवटच्या क्षणात अशी मागत मागत चालली, कोटोरं घेत चालली आणि कोणीच जवळ घेत नाही, ए अरे ही पापी दूर करा दूर करा दूर करा, करता करता शिव महापुराण कथा चालू. बाबा त्या ठिकाणी बाबाने सांगितलं, अरे बाबा ज्यांनी आयुष्यात भगवंताचं नामस्मरण केलं नाही, कथा ऐकली नाही, त्यांना वाईट गती येते, यम लोक त्यांना त्रास देतो, तिने पाय धरले, मला तुम्ही स्पर्श करू नका, परंतु माझा आज विचार आहे की मला पदरात घ्या आणि ही कथा मला ऐकू द्या. तुम्ही सांगितलं पातकालावरती त्रास होतो, मी महापातकी आहे, माझा उद्धार कसा होईल. महाराजांना संत दयाळू मिळाले असतात, सांगितलं काळजी करू नकोस, 7 दिवस मंदिरात कथा चालू आहे, जेवणाची व्यवस्था करतो, कथा ऐकली. आणि ज्यावेळेस तिला सद्गती झाली त्यावेळेस भगवान शंकराच्या लोकात नेण्यात आलं. पार्वतीची जी सखी झाली आणि ती पार्वतीला प्रार्थना केली की माझा पती ह्यावेळेस कुठं असेल. तिने सांगितलं तुझा पती राक्षस झालेला आहे, ब्रह्म राक्षस झालेला आहे, त्याने अतिपातक केल्यामुळं त्याचा उद्धार नाही सांगितलं नाही, जसं माझा उद्धार झाला तसं माझ्या पतीचाही उद्धार झाला. तंबुरा नावाचा यक्ष त्यावेळेस गंधर्व होता, जसं व्यासदेव इथं कलियुगामध्ये त्यांची कथा आहे, तशी देवलोकामध्ये तंबुरा नावाचा गंधर्व त्याची कथा चालते. लक्षात तो कथा करतो आणि सांगितलं भगवान शंकराला प्रार्थना केली की हिचा पती ब्रह्म राक्षस झालेला आहे, उद्धार व्हावा याच्यासाठी तंबुरा राक्षस पाठवलं, तंबुरा यक्षाला पाठवलं गंधर्वाला. एका झाडाला तो बांधला गेला, तो ब्रह्म राक्षस, तो खाऊ का मारू का काय करू असं चाललं होतं आणि त्या झाडाला बांधून तंबुरा त्या गंधर्वानं 7 दिवस कथा केली शिव महापुराण कथा. आणि तोच ज्यावेळेस कथा ऐकून वरती भगवान शंकरा पुढं नतमस्तक होऊन सांगितलं की माझ्या पत्नीला जसं पार्वतीने आज जवळ घेतलं तसं मलाही घ्या. त्याने सांगितलं बाबा काळजी करू नको, आज तुला एवढं जवळ घेतो, कायमचं जवळ घेतो, आजपासून तू नंदी हो. त्याला नंदी केलं गेलं शिव्या देतो, म्हणजे तिथं का होईना त्याला तो नाव घातलं, घे असं का होईना घे. किती विचार केलेला आहे पहिल्या लोकांनी, बारकाईने विचार, ज्याला शिव्या म्हणतात, ज्याच्यात अनेक प्रकारच्या हे निघाल्या त्याला सुद्धा नाव किती शिवाचं पसंत दिलं. कपडे शिवायला जायचं, हरभरा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी देवाचं नाव पहिल्या लोकांनी कशा कोणी घ्यावं समोर यावं याच्यासाठी रात्रीचा दिवस. आता आपण बाबाजींनी विधीमध्ये इतकं सुंदर सांगितलं, मार्कंडी स्तोत्र केलेलं आहे, वाढदिवसाच्या दिवशी ते मार्कंडी स्तोत्र घेतलं पाहिजे. लोक म्हणतात ना हॅपी बर्थडे टू यू बंद करा, मेणबत्त्यावी जायचं बंद करा, आपण पेटी तोंड विजितो बंद करा. जे स्तोत्र म्हणायचे कालकंठम
कालमृत्यु कालाग्नि कालाशनम नमामि शिरसादेवं पुण्यमृत्यु करिष्यसि वामदेव महादेव लोकनाथं जगद्गुरु नमामि शिरसादेवं पुण्यमृत्यु करिष्यसि जीवदेव जगन्नाथं देवी जगद्गुरुं किती सुंदर बाबाजी ने केले आहे. पण लोकांना कुठं म्हणते मार्कंडे स्तोत्र आहे ज्या मार्कंडे मुनींना फक्त आई वडिलाच्या नवसानं अतिशय पूजानं भगवान शंकराच्या काही वर्ष बिल्वपत्रानं देवाला वाहिल्यानं तो लेकरू झालं ते मार्कंडे 14 वर्षाचं आयुष्य 14 वर्षाचं आयुष्य राहिले 2 वर्ष म्हणून दोघही आई वडील रडायचं पाहिजे. आई का रडतेस काय करणार सांगितलं अरे बा तुझ्याकडे पाहिल्यानंतर 2च वर्ष राहिलं कोणी दिलं आयुष्य भगवान शंकरानं दिलेलं आहे. मग ज्यांनी आयुष्य दिलं त्याचीच मी पूजा करताय. त्या दिवशी 14 वर्ष होत त्या दिवशी भगवान शंकराच्या पिंडीजवळ गेला भगवान शंकराची पूजा केली आणि भगवान शंकराच्या पूजा असताना यमान त्याच वेळेस फास्ट टाकला आणि मार्कंडांना उचलण्याचा प्रयत्न केला तिसरा नेत्र उघडला आणि यम जाळायला प्रयत्न केल्यानंतर यमान नमस्कार केला देवा त्याच वेळेस मार्कंडाने स्तुती केली की देवा हा आहे म्हणून लोक घाबरतात याला चालू नका याला वाचवा. भगवान शंकरांनी सांगितलं आज 14 वर्ष नाही 14 कल्प आयुष्य देत किती 14 कल्प आयुष्य देत यमालाही ठेवलं आणि यालाही 14 कल्प आयुष्य दिलं कशाचं पूजन भगवान शंकराच्या आराधना म्हणून बाबाजीने सुरुवातीला ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवी अभृदेशाय शर्वाय महादेवाय भगवान शंकराच्या स्तुती केली की बाबा हो महामृत्युंजय मंत्र सुरू केला मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवी अमृदेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. सुंदर आहे